धर्म समभावचा ठेका फक्त आम्हीच घेतलेला नाही. याच्या पुढे याला घर आहे दुसरं चालू. बोलण्यापेक्षा ज्या दिवशी करा केल्यानंतर फोन करा त्या दिवशी माने. आंबेडकर समाजाची यशस्वी
तिचं नाव वगैरे यासमीन असतं तर आता हे पुरण पेटलं असतं आता बरं. बरोबर. अमित सहन करायचं हे काय कुठे लिहिलेलं नाही. सर्व धर्म समभावचा ठेका फक्त अमित घेतलेला नाही. हिंदू समाज म्हणून आपण अगर आपल्या स्वतःसाठी अगर उभा राहिलो नाही तर हे जिहादी उद्या घरातली मंदिर पण उचलून घेऊन जातील. एक लक्षात ठेवा, मी काय इथे नुसतं साठवण करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही. मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय, पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काय करायचंय जी काय शिक्षा द्यायची आहे ते देणारच. पण इथं नुसतं एखाद्या दाऊद शेख पुरता विषय नाहीये. हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे. लक्षात ठेवा, 2047 पर्यंत 2047 पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहादांनी केलेला आहे. त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाद. आणि या लव जिहादच्या निमित्ताने अशाच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं. पण त्यांच्या कोणी भळवेगा या गर्दीमध्ये उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपणार नाही. संपणार नाही. तुमको चुन चुन के मारेंगे. तेव्हा कोण येणार नाही, तेव्हा कोण येणार नाही मस्जिदीतून तुम्हा लोकांना वाचवण्यासाठी. ही जी काय हिंमत जी दाखवली आहे आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय यापुढे ह्याचा बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ. हा शब्द आहे तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातोय. तुम्ही चिंता करू नका की जसे माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरत आहेत ना तसे ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर. आपल्याला किती वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही. बरोबर. कायद्यात मानतात. जय श्रीराम. आणि त्यांच्या कुराणमध्ये महिलेचं काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाव का चालली आहे. मी उल्वावासियांचं खरं मनापासून अभिनंदन. निर्णय घेतलाय त्या लोकांनी की न्याय व्यवहार करायचा या जिहादांबरोबर. उल्वावासियांना पण सांगेल बस करा आता यांच्यावर व्यवहार. हे लोकांना जोपर्यंत तुम्हाला तुम्ही भीक मागायला लावत नाही ना तोपर्यंत यांची ही नाटक बंद होणार नाही. तुम्ही काही चिंता करू नका. तुम्ही काही खेळ खेळ पोलीस खाता असो सरकार असो हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. कोणीही तुमच्याकडे वागलं नसल्या आणि डिपार्टमेंट मधून पाहणार नाही हा शब्द हा
निश्चयाचं आहे तुम्हाला. एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. जय श्रीराम.